तसेच सर्व या एपीएलच्या जोडले गेल्या सर्व व्यक्तींचं मनापासून या ठिकाणी स्वागत करावं लागेल व त्यांचं अभिनंदन करावं लागेल की त्यांनी ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व परीने योगदान दिलंय वलतोय मैदानाकडे सुरू होतोय सामना वैयक्तिक पहिलं सांघिक पहिला षटक घेऊन येत आहे श्रीनाथ संगण श्रीनाथ तर सलामी जोडे मैदानात दशरथ आणि रवींद्र सुंदर चेंडू होता तितक्या सहज गतीने चेंडू मारून काढलाय बघायचं आहे लाँगॉनला चेंडू जातो एक धाव पुणे दुसऱ्या धावण्याचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय पण दोन धावा देखील के पूर्ण केलेल्या आहेत सुरुवात ज्या संघाने केली होती या एपीएलची तेच दोन संघ या ठिकाणी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेले आहेत सुरुवात करून देतोय दशरथ दोन धावीशी संघाच आणि स्वतःच खातं बोलतोय चांगल्या <स्थाथा> प्रकारचा खेळ चांगल्या प्रकारची संकल्पना आणि त्याहून अधिक चांगल्या प्रकारचे टेलेकास्ट आपल्याला बघायला मिळतय आणि हे टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले ते म्हणजे आपले उत्तमजी राऊत आता मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न केलाय स्केरच्या दिशेने सरसावतोय झेल टिपला पहिला पलंदा दशरथ हवात सामना आपल्याला पाहायला मिळतोय हाफ ट्रॅकर ऑन साइडला ला खेळले होते झील पकडला खेळून मात्र तो नक्कीच षटकारामध्ये पकडला लगान पिचरची आठवण झाली आणि या सहा दावा आता मात्र इथनं मिळतील विजय भाऊ या टीम ला सहा दहावीच्या मदतीनं संघाची धाव संख्या सहा न जातीय पुढं पंचवीस दहावा स्कोर बोर्ड वरती आहेत येणारे पंधरा चेंडू जिंकण्यासाठी एकोणावीस दहावीची गरज डू वॅन डाय खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये चांगली बॅटिंग देखील करत असताना मैदानाच्या आतमध्ये गौरव ओव्हर पिच आहे फटका हवेत खेळाडू आहेत ते फक्त बघत राहणार आहे चेंडू डीप मध्ये लाँग ऑनच्या दिशेनं जातोय ए पी एल षटकार हॅलो आणि गौरव यांना हा उत्तुंग षटकार मारल्याबरोबर त्यांचे पिता श्री राम पाटील यांच्याकडून ह्या षटकारासाठी त्याला पाचशे रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे क्लासिकल आपल्याला बॅटिंग पाहायला मी त्या मैदानाच्या मध्ये क्रिकेटचा क्लास दर्जा दाखवत असताना गौरव सुपर बॅटिंग विकेट ना अजून एक चांगला फटका खेळाडूच्या माध्यमातून झाली आहे चूक क्रिकेटमध्ये मा चुकीला माफी नाहीये मित्रांनो दोन दावा इथन अजून मिळतील प्रेशर दबाव आपल्याला मात्र पाहायला मिळतो मैदानाच्या हा आहे मित्रांनो क्रिकेट कारण का हा क्रिकेट फक्त गावासाठी खेळला जातोय आणि पूर्णच्या पूर्ण गाव इथं उपस्थित आहे आणि गावाच्या इतिहासासाठी आणि सर्व गावकरी इथे जमले आहेत त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे यासाठी या हा क्रिकेटचा खेळ गावातल्या गावातच एपीएल खेळला जातोय तिहतीस दहा स्कोरबोटवरती तेरा चेंडू अकराची अजूनही गरज मॅच अजूनही संपली नाहीये प्रयत्न आहेत रोहितचे कि इथनं वापसी करावी मात्र हा भरपूर मोठा षटक आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट ना स्टार गौरव सज्ज आहेत अपील पाहायला मिळतीये बिफोर मत फार सहमत नाहीयेत आता मात्र हा चेंडू इतना आलाय डॉट या षटकामध्ये एकूण धावा भरपूर आणि भरपूर खर्च केला पहिल्या षटकामध्ये एकूण संघाची धावसंख्या अकरा होती आणि आता मात्र बावीस धावा बावी खर्च केला या षटकामध्ये अप्रतिम नक्कीच आपल्याला खेळ पाहायला भेटला गौरवच्या माध्यमातून इक्वेशन जर आपण बघितलं बारा चेंडू अकराची अजूनही गरज आहे बारा चेंडू अकरा धावा काय मॅच आपल्याला पाहायला मिळते या षटक्यामध्ये बावीस जावा बनवल्या आणि त्या बावीस जावा खूप महत्वाच्या होत्या विजय भव या टीमसाठी आणि अजून एक गुड न्यूज नक्की न्यूज अशी आहे की भारतानं पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला पराभूत केला आहे दुसरा देखील टी ट्वेंटी सामना दा टाळ्या दा होत्या भारतासाठी वन डे नक्कीच गमावली होती मात्र आता इथे कमाल धमालखे आणि पांड्याच्या बॅटमधून आला षटकार आणि सहा विकेटनं पुन्हा एकदा पराभव केला आहे ऑस्ट्रेलियाचा भारतानं संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण तेहतीस आपल्याला पाहायला मिळते समीकरण आता मात्र शिल्लक आहे येणारे चेंडू या दरम्यानचे बारा अकरा ची गरज आहे हिमांशु पाटील आता मात्र इथन मॅच चे सूत्र हाती घ्यावे लागतील हा षटक खूप महत्वाचा आहे या षटकामध्ये चार ते पाच धावा खर्च झाल्या तर मॅच आपल्याला शेवटच्या अंतिम षटकापर्यंत पाहायला मिळेल आणि याच ओव्हरमध्ये आक्रमण झाला तर सामना जिंकू शकेल ही माणसं पाडील जोग लावत असताना आता मात्र आपल्या टीमसाठी एक धावीतनं मेल एका दहावीच्या मदतीने संघाची धाव संख्या एक न जाते पुढे स्कोर बोर्ड वरती एकूण धावा झाल्या आहेत थर्टी फोर चौतीस दावा अकरा चेंडू दहा दावीची गरज या मॅच मध्ये नावामध्ये आहे विजय विजय भव ही स्पर्धा जिंकेल का आता मात्र हिमांशु पाटील पुन्हा एकदा इथन कम बॅक करला टीम साठी लेफ्ट विकेट ना वेगवान आहे चेंडू मात्र अंडरम बॉक्स टाईल टॅप झालाय सिंगल धाव कंप्लीट एकही संधी सोडली जाणार नाहीये अजून दोन धावा सिंगल डबल धाव महत्वाची आहे क्रुशियल मुवमेंटला आणि या दोन धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या दोन न जाती पुढे धावा स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात इक्वेशन जर बघितलं तर येणाऱ्या चेंडू शिल्लक आहेत दहा आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत आठ धावा हिमांशु पाटील गती कमी केली आहे तसा फायदा झाला आहे गोलंदाजाला बॉल एक एक चेंडू महत्वाचा आहे एक एक धाव महत्त्वाचे या मॅच मध्ये नऊ बॉल आठ रन चेसिंग कंपल्सरी नऊ चेंडू आठ धावेची गरज आहे मॅच अजूनही संपली नाहीये या मॅच मध्ये भरपूर चांगलं क्रिकेट अजूनही बाकी आहे मात्र हा षटक महत्वाचा आहे हिमांशू पाटील लफ्टॅम ओवर विकेट ना गौरवसाठी वेगवान चेंडू समोर खेळलेत खेळाडू दूरवर न येतील आपला क्षेत्रशन चांगला झालं चेंडू ची फेक करेपर्यंत फेक चुकीचे आहे अजून इथं मिळणार आहेत या दोन धाबा दोन मदतीने संघाची धावसंख्या दोन न जातीय पुढे बोर्ड वरती धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते अडतीस समीकरण आता मात्र शिल्लक आहे येणारे आठ चेंडू जिंकण्यासाठी फक्त सहा धावीची गरज आठ बॉल सहारण रोहितचं मोठं षटक एकूण रोहितने त्या षटकामध्ये केला बावीस धावा खर्च त्याच षटकामध्ये कमबॅक केला विजय भाऊ या टीमन आठ बॉल रन कोण आहे जिंकणार या मॅच मध्ये मेगा फायनल वेगवान चेंडू आहे पुन्हा एकदा अपील झाली होती लेग बायच्या माध्यमातून एक दहावी ते बारा सरांचा इशारा आलाय एका धावीच्या मदतीनं संघाची धाव संख्या एक न जाते पुढे स्कोर बोर्ड वरती धावा झाल्या आहेत एकोणचाळीस आता मात्र सात चेंडू शिल्लक आहेत आणि इनरा सात बॉल मध्ये जिंकण्यासाठी पाच दहावीची गरज ती सोळा काही माणस पाडीलची काही गोलंदाजी केली आहे एकही एक मोठा फटका आला नाहीये मग विजय भाऊ टीमला मोठ्या फटक्याची गरज देखील नाहीये मॅच मध्ये सिंगल डबल न जिंकू शकतील बॉन्सर आहे विचार केला जाईल अंपायरच्या माध्यमातून व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धाव संख्या एक न जाते पुढे एकूण धावा झाला आहे चाळीस स्कोर बोर्ड वरती सात बॉल चार रन हा चेंडू देखील महत्वाचा आहे सज्ज आहे खेळण्यासाठी फलंदाज प्रणव इनफील्डच्या वरून खेळलेत इन साईड आउट फटका तर चांगला आहे मात्र चेंडू ची उचलून फिक करेपर्यंत दोन धावा इथन अजून मिळतील तिसरा देखील प्रयत्न या झाल्या आहेत तीन धावा आणि आता मात्र एकूण धाव संख्या स्कोरबोर्ड वरती त्रेचाळीस बरोबरी झाली आहे धावांची सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहे फक्त एक धाव यस डीजे आणि राहुल इथं आपण विजयी भव हा संघ अगदी नावाला साजेसा खेळ करताना आपल्याला दिसला विजयी भव सारखाच आणि जसा काय तो आशीर्वाद घेऊनच मैदानात उतरला प्रत्येक संघ क्रिकेट आपल्या मॅचच्या वेळेस आणि प्रत्येक मॅचमध्ये दे त्यानं विजय संपादन केलेलं आहे आणि खरोखरच विजयी भव हे नाव सार्थ ठरवताना इथे दिसतंय आपल्याला हा संघ नक्की संघ आणि संघ माग देखील आता मात्र जल्लोष करण्याच्या तयारीमध्ये आहेत एका दावीची फक्त गरज आहे चेंडू पूर्णच्या पूर्ण सहा शिल्लक ए डायरेक्ट हिट का केला आणि अशा प्रकारे विजय भव या टीम ना ही स्पर्धा ही मानाची ट्रॉफी जिंकली आहे यस इजे